तर आज आपण या ठिकाणी NTSC एक्झामसाठी दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणातील काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण एक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. 20 पेरू व 5 सफरचंद यांची किंमत 12 पेरू व 7 सफरचंद यांच्या किमती बरोबर आहे, तर सफरचंदाची किंमत पेरूच्या किमतीच्या किती पट आहे? पर्याय दिलेले आहेत पहा. पहिला पर्याय आहे 5 पट, दुसरा पर्याय आहे निमपट, तिसरा पर्याय आहे दुप्पट आणि चौथा पर्याय आहे चौपट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पेरू आणि सफरचंदाच्या किमतीसाठी चल पाहता. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण पेरूच्या किमतीसाठी एक्स मानू. पेरूच्या किमतीसाठी एक्स आणि सफरचंदाच्या किमतीसाठी वाय मानू. सफरचंदाच्या किमतीसाठी वाय मानू. सफरचंदाच्या किमतीसाठी वाय मानू. मग पाहता आपल्याला उदाहरणामध्ये काय सांगितलेलं आहे. 20 पेरू 20x अधिक 5y बरोबर 12x अधिक 7y. 12x अधिक 7y या ठिकाणी आपण पक्षांतर पद्धतीने 12x पक्षांतर करू. म्हणून 20x वजा 12x बरोबर 7y. या 5y पक्षांतर झालं वजा 5y. म्हणून 20 मधनं 12 गेले 8x बरोबर 2y. म्हणून एक्स छेद वाय बरोबर 2/8. म्हणून बेचोक 8 एक्स छेद वाय बरोबर 1/4. म्हणून वाय बरोबर 4x. म्हणजे सफरचंदाची किंमत पेरूच्या किमतीच्या 4 पट आहे. सफरचंदाची किंमत पेरूच्या किमतीच्या 4 पट आहे. पर्याय हा चौथा पर्याय बरोबर आहे 4 पट. हा समजलंय का विद्यार्थी मित्रांनो? पहा आपण एकदा परत